नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चौथी मधला तर्क या पाठाबद्दल बघणार आहोत. आता या पाठाच्या लर्निंग आउटकमला आपण तीन भागांमध्ये डिवाइड केले आहे, नॉलेज, स्किल अँड व्हॅल्यू. आता नॉलेज मध्ये काय बघणार आहे आपण, तर ह्या पाठामध्ये विद्यार्थी इंग्लिश मध्ये 1 to 10 पर्यंत काउंटिंग करायला शिकणार आहे. तसेच लोकांबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन देखील या पाठामधून विद्यार्थ्यांना कळणार आहे. आता बघूया आपण स्किल्स बघतो. आता स्किल कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये रुजू होणार आहे, हा विद्यार्थी हा पाठ सरतेशी छोटे छोटे डायलॉग बनवतील आणि ते बोलून दाखवतील. तसेच विद्यार्थी हा पाठ सरतेशी वेगवेगळ्या वस्तूंपासून सर्कल बनवणं शिकतील. आता बघूया व्हॅल्यू बद्दल, कोणकोणते व्हॅल्यू विद्यार्थ्यांमध्ये रुजू होणार आहे. तर बघा, विद्यार्थी हा पाठ सरतेशी त्याच्या ऍक्टिव्हिटीज जे या पाठातून करणार आहे त्या सगळे मिळून सगळ्यांना हेल्प करून कशा कराव्या हे देखील या पाठामधून शिकणार आहे. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे एनईपी. एनईपीद्वारे कोणकोणते विकास क्षेत्रे आपण यामध्ये परिपूर्ण करणार आहे, तर बघा, सोशिओ इमोशनल आणि इथिकल डेव्हलपमेंट, म्हणजेच काय, सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास. त्याच प्रकारे लँग्वेज अँड लिटरसी, म्हणजेच काय, भाषा व साक्षरता विकास. तसेच कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, म्हणजेच काय, बौद्धिक विकास. ह्या पाठाद्वारे विद्यार्थ्यांचे करून घेणार आहे. आता हा पाठ आपण कसा शिकवला आहे, तर हा पाठ आपण शिकवला आहे इक्लेक्टिक अप्रोच, म्हणजेच काय, सगळ्या शिक्षण पद्धती एकत्र करून हा पाठ शिकवण्याचा आपण प्रयत्न केला आहे. चला तर मग हा पाठाला सुरुवात करूया आणि विद्यार्थ्यांना सरकारबद्दलची माहिती देऊया. धन्यवाद.